मैन ऑफ द मॅच साठी आलेला आहे. सुंदर अशी बहारदार फलंदाजी केली सणासवाडी सारख्या संघाला सुद्धा या संघाने बाद केलं मित्रांनो. आणि आता मात्र तो थेट सेमी फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. सुंदर अशी फलंदाजी मित्रांनो, बॅड लक ठरला तो. म्हणजे येलवडे संघाचा तो मात्र संघ गावावरून आला होता आणि तो मात्र सन्मान चिन्ह साठी यायचा. येलवडे संघ कर्णधार किरण चालके आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. साकलेवाडी संघाची ओपनिंग जोडी आली ती म्हणजे निखिल आणि प्रणय गोलंदाज. उंबडी संघ आपला 12वा खेळाडू आला नाहीये. उंबडी संघ विनय मोरे पंच एक मिनिट 12वा मॅन आला नाही 12th मॅन आला. बारावा संघ खेळाडू वैदिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिला शतक घेऊन होता रवी बेलोसे. फुलटा चेंडू होता ऑन साइडच्या दिशेने खेळलाय तटून काढलाय तर मात्र थ्रो करता दोन धावा पूर्ण करताय. तिकडे मात्र सुंदर अशी रनिंग द बिटवीन निखिल आणि प्रणय दोन्ही खेळाडू यंगस्टार आहेत. इथं मात्र येलवडे संघाचा सन्मान चिन्ह दिलं जाते अविनाजी तेलंगे माजी कर्णधार कुंभेवाडी यांच्या हस्ते. पुन्हा एकदा तयार दुसरा चेंडू घेऊन तयार उचललेला फटका ऑन साइडच्या दिशेने फिल्डर येतोय जज करतोय. इथं मात्र दोन धावा कंप्लीट करतात. तिसरा धावचा प्रयत्न होते मात्र मिसफील्ड होते आणि इथे मात्र तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केल्या. चांगली रन बिटवीन बघायला मिळते ती म्हणजे निखिल आणि प्रणोच्या यांच्यामध्ये. कुठेतरी फंबल होता फिल्डर दीपक थोडासा फंबल झाला चेंडू उचललेपर्यंत तीन धाव कंप्लीट केला आणि इथे मात्र गोलंदाज फेकीवर फेकी बॅन. ते मात्र पहिला गोलंदाज तो म्हणजे कुंभेवाडी चषक 2022 मध्ये फेकी म्हणून बॅन केलेला आहे. अंपायर अंपायर नो बॉल ना पहिला त्यांचा विषय ग्राउंड वरती होते कळलं का आपण इकडून बोलून काय होणार नाही. माफ करा मित्रांनो थोडीशी मिस्टेक झाली. वॉर्निंग दिले अंपायरनी फर्स्ट वॉर्न केलेलं आहे गोलंदाजाला रवी बेलोसे. आणि ते मात्र ऑफसाइडच्या दिशेने मारलेला फटका गॅप मध्ये जातोय
चेंडू दंडन दंडन करत चौकार, सुंदर असं स्टार्ट दिलाय निखिल आणि प्रणवने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावर. सुंदर असं आयोजन मित्रांनो. तर पाहाल तुम्ही जे येलवडे संघाचा जो फलंदाज होता ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 25 धावसंख्या त्यांनी जे पूर्ण केले त्यासाठी पारितोषिक श्री चंद्रकांतजी कोंडेकर कामतोडीचे खेळाडू आहेत त्यांनी मात्र त्यांना पारितोषिक दिलं. ते म्हणजे या यूट्यूबच्या सहारे बघून. मित्रांनो आजकाल या यूट्यूबच्या सहारे खूप काही आपण करू शकतो. लाईव्ह स्पर्धा ही पाहत असाल. पुन्हा एकदा रवी बेलोसे तयार प्रणयसाठी. मात्र ग्लास केला हलका त्याने खेळून काढलाय ऑन साईडच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे मात्र फिल्डिंग होते मिस आणि इथे मात्र 2 धावा कम्प्लीट केल्यात. सुंदर असे फलंदाजी पाहायला मिळते प्रणय याच्यामधून. अंपायर डिसिजन नो बॉल फेकी ओके बॅन. एक इनिंग झालं. वैतिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन येतो तो म्हणजे दीपक साने. सॉरी नो बॉल सॉरी सॉरी तीच ओव्हर कंटिन्यू करत आहेत. फर्स्ट ओव्हर फर्स्ट ओव्हर येस. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत मित्रांनो. पाहूया पुन्हा एकदा. ओहो इकडे मात्र सन्मान दिलाय गोलंदाजाला. सुंदर अशा बदलरित्या पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजा कौशल्य भरले आहेत दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. पाहूया पुन्हा एकदा. ओहो इथे मात्र ऑफ ड्राईव्ह खेळलेला आहे. उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट. ताळमेळ बघा मित्रांनो ताळमेळ प्रणय आणि निखिल मध्ये. सुंदर असे दोन्ही फलंदाज यंगस्टार आहेत साखलेवाडी. पाहूया काय होते. पुन्हा एकदा दीपेश तयार. ओहो इकडे मात्र चायनीज कट घेतले बॅटीची. थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. तिथे मात्र फिल्डर तैनात होता आणि शतक मात्र संपलंय. शतकच्या अखेरीस धावसंख्या आली ती म्हणजे 14 बिनगडीबाद 14. वैतिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक घेऊन येतो तो म्हणजे विनय मोरे लेफ्ट आर्म स्पिनर. पाहूया त्याच्या समोर असेल तो म्हणजे निखिल. साखलेवाडीकडून ओपनिंग जोडी ती म्हणजे प्रणय आणि निखिल आजूपर्यंत मैदानावर तटस्थ आहेत. पाहूया काय होतंय. हा सामना 4 शतकांचा राहील मित्रांनो. पाहूया पुलटा चेंडू होता इथे मात्र मोठ्या फटक्यामध्ये तकदील करायचा होता. इथे मात्र 2 धावेचा प्रयत्न इथे पूर्ण एकदा मिस फील्ड होते मित्रांनो. इथे मात्र मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मैदान सर्कल आहे आपल्याला मिस फील्डिंग तर होणारच आहे पण तुम्हाला धावा रोकायच्या आहेत. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला धावा जिंकायच्या रोकायच्याच आहेत.
पुन्हा एकदा तयार निखिल. फुलटा चेंडू इथे मात्र ऑन साइडच्या दिशेने मारला फटका, षटकार. बिग 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 सिक्सर. पुन्हा एकदा तयार विनय मोरे. मोठा फटका खेळला निखिलने. पाहू आता काय स्ट्रॅटर्जी असेल, विनयने काय मनामध्ये ठरवलं असेल गोलंदाज. पुन्हा एकदा तयार. ओहो, हेलिकॉप्टर एम एस धोनी बनवलेला आहे, पण इथे मात्र मिसफील्ड होते. झेल होत होती पण तिकडे मात्र ड्रॉप झाले. इथं मात्र दोन धावा कम्प्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावर. बिनगडीबाद 24. अजून या षटकातले तीन चेंडू शिळक. पाहूया निखिल काय करतोय फलंदाजीमध्ये. ओ, इकडे मात्र थोडस व्हेरिएशन केलं, फिंगर थोडस रोल केल्या आणि मित्र मात्र टप्पा गरकन गिरकी घेतोय आणि किपरच्या हातामध्ये जातोय. तो पण नकारात्मक चेंडू येतोय. पुन्हा एकदा विनय तयार. पाहूया. ओहो, इथे मात्र सोडून दिलाय. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू आणि अवंतर धाव त्याच्यात. वाईट प्लस वन. पुन्हा एकदा पाहूया प्रणय तयार. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने खेळलेला. तो पण एकच धाव इकडे मिळते. धावसंख्या ती झाली होती म्हणजे 28. बिनगडी बाद आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय ते म्हणजे साखेवाडी संघ. कुंभेवाडी चषक 2022 दोन दिवशी सामने असणार ते म्हणजे युट्यूब लाईव्हवर. पाहूया. ओ, उडवलाय आणि ते मात्र कोणी फिल्डर नसणार आहे. तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट. ते मात्र धावून धावून दमलाय वाटतंय निखिल. मित्रांनो, पाणी पाहिजे असेल तर पाणी देऊन जा, दमला असेल तर. शेवटचा चेंडू शिळला काय मित्रांनो. पाहूया पुन्हा एकदा तयार. ओ, बैठक शॉट खेळायचा होता कुठेतरी मिस झालाय. इथं मात्र डॉट चेंडू येतो. शतक संपते. शतकच्या अखेरीस धाव संख्या ती म्हणजे 30 धावा. बिनगडीबाद 30 धावा म्हणजे 15 सरासरी चार रन रेट ने खेळलेले आहेत दोघे फलंदाज. पाणी पाणी पोहोचवायचं मैदान. मित्रांनो, फलंदाज दमले जरा उन्हामध्ये, कडकत्या उन्हामध्ये कडकत. इथं मात्र फलंदाजी करायची असेल तर मित्रांनो आपण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. या इनिंग नंतर या पुढील होणारा सामना जे टॉस होणार आहे तो दोन्ही कर्णधाराने नोंद घ्यायची की आपण तयार राहायचंय. बोरमाज ब वर्सेस बोरमाज क, दोन्ही गावातल्या टीमी आहेत. आमने सामने होगा, एक होगा राम तर दुसरा होगा श्याम. होगी फाइट. बोरमाज क आणि बोरमाज ब दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग नंतर आले पाहिजेत. गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं शतक घेऊन अनिल बगडे. फुलटा चेंडू होता इथे मात्र ऑन साइडच्या दिशेने थर्ड मॅनला जातोय. तो पण उचलतोय. एकच धाव पूर्ण होते. प्रणयने मारला.
पुन्हा एकदा निखिल तयार, समोर अनिल बगडे पाहूया एक्सपिरियन्स. ओहो उचललाय, फेकून दिला सीधा, आला 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 गेला सीमा रेषा पार, षटकार. कुंभेवाडीचे जे कोणी खेळाडू आहेत तर प्लीज लाईन मॅन कुंभेवाडी सौरव तेलंगे लाईन मॅन. टीम कुठे? पुन्हा एकदा अनिल बगडे तयार, मोठा फटका खेळलाय निखिलने मात्र, आता काय करतो पाहूया. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळलाय, सुंदर अशी कॉलिंग मित्रांनो, रनिंग द बिटवीन पहा, दोन्ही खेळाडू यंगस्टार आहेत. इथे मात्र यंगस्टरच्या समोर एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स कामी येतोय का? नाव सांगेल ती म्हणजे 39. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. ओ इकडे मात्र फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न होता, पण इकडे कुठेतरी मिस होतय चेंडू, टिप्पा खाऊन किप इट. पुन्हा एकदा फलंदाज तयार, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. तस काय नुसते हेलिकॉप्टर फटके, नुसते हेलिकॉप्टर फटके, जसं काय रिलायन्सला हेलिकॉप्टरला पायलट पाहिजे असेल तर साखलेवाडीचा निखिल हा बेस्ट असेल. नुसते हेलिकॉप्टर फटके. कुंभेवाडीचे खेळाडू जरा दमलेले दिसतायत, कुछ होगा नाही भैया, मेहनत करना पडेगा. और एक हिटर है हमारे पास, वो है प्रदीप. पुन्हा एकदा तयार फलंदाज प्रणय. अजूनपर्यंत दोघेही ओपनर चांगला खेळ खेळतायत मित्रांनो, आपल्या संघासाठी, संघाला फूड पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. ओ इथे मात्र दांडी गोल, फर्निचर उद्ध्वस्त. यू मिस, आय डेफिनेटली हिट बोट. ओ यू कुंभेवाडी चषक 2022, सुंदर असं आयोजन, आकर्षक ट्रॉफ्या तुमच्या समोर तुम्ही पाहताय मित्रांनो. दोन दिवसीय सामने आहेत, दोन्ही दिवशी असे तगडे संघ आहेत, चुरस पाळा मिळणार आहे मित्रांनो आपल्याला या ट्रॉफ्यांसाठी. सगळ्या संघां ऑलरेडी आपल्याला एक टीम तर भेटलेली आहे, ती म्हणजे जनवन कोस्ते. निखिल सपकाळ वन डाऊन आलेला फलंदाज मित्रांनो. निखिल सपकाळचा सांगा झालं तर मित्रांनो, कमी वयामध्ये मात्र जास्त क्रिकेट खेळला मित्रांनो. मूर्ती लहान पण कीर्तिमान, ही म्हण जी कोणी म्हटलेली आहे ती नक्कीच खरी आहे, कारण का तुम्ही पाहाल मित्रांनो, सगळे यंगस्टार खेळाडू आहेत साखलेवाडी संघामध्ये. निखिलने जर सिक्स मारला, निखिल सपकाळ निखिल साठी सुवर्ण संधी इकडे मात्र. निखिल सपकाळ यांनी जर 3 षटकार मारले लगातार तर चंद्रकांत तेलंगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे मित्रांनो. निखिल बघ कॉम्प्रो कर बाबा, काय होत तर. आणि एक षटकार मारला निखिल सपकाळनी तर रात्रीची सोय म्हणजे पिण्याची आणि खाण्याची भाऊ, वेगळा अर्थ घेऊ नका. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही कर्णधार बोरमाज ब आणि बोरमाज क, अरे वा, सांगायची गरज नाही पडली मित्रांनो, दोन्ही संघाचे कर्णधार सोबतच येत आहेत. गाव म्हटलं की कर्णधार पण येणारच. बरोबर, चला आता मैदानाकडे वळूया. आणि कुंभेवाडीचे माजी खेळाडू श्री रामचंद्रजी तेलंगे
रूप बाळू मामा आमचे, तर त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन आपलं मानवंदना स्वीकारा. आणि इथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत, त्यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि स्वागत आणि स्वागतच असणार मित्रांनो. आणि बोरमाज गाव म्हटलं की आमचा बाजूचाच गाव, मनाला काही हरकत नाही, चांगला सपोर्ट असतो त्या गावाचा आम्हाला. धाव संख्या झाली ती म्हणजे 42. नवीन आलेला फलंदाज सुभाष चोरकर. स्ट्राईक वर असेल तो म्हणजे निखिल सपकाळ. पाहूया, सुवर्ण संधी आहे निखिल साठी. ओहो, घुसून करण्याचा प्रयत्न येते, मात्र बॅटीची इन साइड लागते. चेंडू सीमा रेखा पार चाललाय. पाहूया, ओहो स्टॉप केलाय. तोपर्यंत इकडे मात्र तीन धावा कंप्लीट होतात की काय. सुंदर अशी रणनीती भेटून मित्रांनो. पुन्हा एकदा बॅट्समन तयार, सुभाष जोरकर. पाहूया, मोठा फटका खेळाचा होता इथे, मात्र विकेट सॅक्रिफाईस केली. फलंदाज कोण बाद आहे, निखिल सपकाळ. लालच बुरी भला है भैया, जिसने भी कहा सही कहा है. 500 रुपये के लिए आत्महत्या कर दी. क्या माना जाएगा, 500 के लिए स्ट्राइक के लिए. पर जो कोई भी है वो मैच गांव के लिए खेला है. न्यू बॅट्समॅन सुजित साकळे, संघाचा कर्णधार तारणहार. पाहूया काय करतोय. गेंदबाज थक गए लगता है धूप में. अच्छी प्रोफाइल है, लेफ्ट आर्म गेंदबाज राउंड विकेट आ रहे. ओहो उठाने की कोशिश थी यहां पे, छेलबाज अच्छे से झेल लिया, कैच लपका और ये विकेट का पतन. और यहां पे इनिंग ब्रेक होता हुआ, टारगेट होता है 45. 45 हो चुका है और 46 टारगेट है. और यहां पे टॉस होगा, अगली मैच होगी बोरमाच ब वर्सेस बोरमाच क. माजी खेळाडू कुंभेवाडीचे रामचंद्र तेलंगे यांच्या हस्ते बोरमाज ब आणि बोरमाज क चा टॉस होईल. सुंदर असं बघा उंबडी संघाने लाईनअप करून गेलेत मित्रांनो. असंच पाहिजे, असेच आपला आंतरगावचं क्रिकेट सुद्धा झालं पाहिजे. माझी अशी विनंती आहे आंतरगावला की असंच आपला क्रिकेट झाला पाहिजे मित्रांनो. रायगड रायगड ठिकाणी तुम्ही बघाल जे ते लोक टुर्नामेंट आयोजन करतात तेव्हा सुद्धा असेच असतं. आणि इथं मात्र बोरमाज ब आणि बोरमाज क चा टॉस होत आहे. कुंभेवाडीचे माजी खेळाडू रामचंद्रजी तेलंगे यांच्या हस्ते होत आहे टॉस. हेड अँड टेल पाहूया. पाहूया कोण टॉस जिंकते. कॉल केला हिट्स हेड आणि आलेला आहे टेल. तर थँक्यू बाळू मामा. तर टॉस इकडे मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे अविनाश माळुंगे, भावकीच आहे म्हणता. तर काय म्हणशील आयोजन प्रमाणे, तुला काय म्हणायचं आहे आयोजित प्रमाणे. आणि प्रथमच आपण सिंगल विकेटवर खेळवतात तर तुझे एक्सेप्टेशन काय आहे, तू तुझ्या संघापासून काय एक्सेप्टेशन करतो आणि आयोजनपासून काय एक्सेप्टेशन करतो. प्रथमतः मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो की आयोजन एकदम छान आहे. आणि तुम्ही पाहू शकता की इकडे ग्राउंड किती मध्ये एकदम गोल ग्राउंड आहे आणि म्हणजे खेळायला एवढी मजा येणार आहे. पाहून असं वाटतं आपल्याला की किती ग्राउंड किती छान आहे. आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद जे आम्हाला चान्स दिल्याबद्दल. आणि ग्राउंडला पाहता आम्ही इथे प्रथमच बॉलिंग घेऊ इच्छितो जेणेकरून आम्ही चेस करू सेकंडला. नक्कीच तुम्ही तुझा निर्णय तर सांगितला आहे. जर तुझ्या समोर बघायला गेलं तर बोरमाज काय
आपल्या अंतर्गत विभागामध्ये त्यांनी सुद्धा खूप असं नाव केलेलं आहे, बलाढ्य संघ आहे, तर त्यांच्या विरुद्ध तुझं काय स्ट्रॅटेजी असेल? बघायला गेलं तर तुझ्या घरचीच टीम आहे, बोरमाज ब आणि बोरमाज क तर एकच आहे, पण तुला स्ट्रॅटेजी, तुम्ही प्लॅन काहीतरी केला असेल त्यांच्या समोर, तर तू काय म्हणशील? प्लॅनिंग अशी काहीच नाही, कारण की आमचीच टीम आहे. सो प्लॅनिंग अशी म्हणजे काय, बेसिकली प्लॅनिंग नसेल, कारण की घरातलीच टीम आहे, कोणी जिंको कोणी म्हणजे दोघांपैकी एकच वरती जाईल बरोबर. सो काही प्लॅनिंग अशी नाही, आपण आम्ही कमीत कमी रन त्यांना स्टॉप करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुला मॅच साठी बेस्ट ऑफ लक. ओके, आणि भरत साहेब का आपण व्यास टॉस का बॉस मध्ये यायचंय? संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर नमस्कार भरत सपकाळ. तर प्रथमच कुंभेवाडी चषक 2022 या ठिकाणी नेरूळ या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत, आणि प्रथमच आपण लाईव्ह स्पर्धा आयोजित करत आहोत. तर तुम्हाला आयोजनबद्दल काय म्हणायचं आहे? सिंगल पिच आपण प्रोव्हाइड केलेला आहे, त्यास आपण पॉवर प्लांट पण ठेवण्याचा विचार केला होता, पण कुठेतरी आपला तो निर्णय थोडासा माघार घेतला आपण. पण आयोजनबद्दल काय म्हणायचं आहे, आणि लाईव्ह जी आपण स्पर्धा ठेवली आंतरगाव विभागात, तर त्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? सर्वप्रथम मी कुंभेवाडी संघाचं आभार व्यक्त करतो, तसेच कुंभेवाडी ग्रामस्थांचं आणि खास करून तेलंगी साहेबांचं. आपल्याला अंतर्गाव द्वारे कुंभेवाडी हा असा पहिला संघ आहे ज्याने मुंबई पातळीवरती पहिल्यांदा लाईव्ह सामन्यांचे आयोजन केलं आहे, आणि सिंगल विकेट आणि सिंगल मॅच ही मला वाटते पहिलीच स्पर्धा होत असेल. आणि या स्पर्धेद्वारे सर्व संघांचं मी स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच माझा जो संघ आहे बोरमाज क, जरी मी त्याचा कर्णधार असेल तरी समोर असलेला संघ हा सुद्धा माझाच आहे, माझ्या गावचा आहे, आणि कुंभेवाडीचं आणि बोरमाजचं हे एक अतूट नातं आहे, एक वेगळाच सळोख आहे बोरमाजबद्दल. आणि ते सर्वांना माहीत आहे ही स्पर्धा जरी कुंभेवाडीची असेल तेवढीच ही बोरमाजची आहे, आणि ज्यावेळेस बोरमाजचं आयोजन असतं तेवढंच सहकार्य या कुंभेवाडी गावाचं असतं. तरी मी या आयोजकांना सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक आभार मानतो आणि मी इथेच थांबतो. थँक्यू, धन्यवाद दादा, तुला मॅचसाठी ऑल द बेस्ट. आणि इथे मात्र सामना सुरू करायचा आहे मित्रांनो, मुंबडी वर्सेस साकलेवाडी. फलंदाज आलेले आहेत पंच, सामना सुरू करायचा आहे पंच. यहाँ पे टीम मीटिंग नहीं लेना है, निखिल प्लीज. चला सामन्याकडे वळूया, आणि फलंदाज आले ते म्हणजे उंबडी संघाचे विनय मोरे आणि शरद मोरे. मोरे बंधू गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं शतक घेऊन येतो तो म्हणजे निखिल साकळे, मॅन फॉर्म साकलेवाडी. पाहूया निखिल, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे तर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, आपल्याला कमी वेळामध्ये जास्त सामने खेळवायचे आहेत. तुम्ही जर आम्हाला चांगला सपोर्ट केला तर आपण नक्कीच चार चार ओव्हरचे सामने खेळलेले असते, पण तुम्ही पहाल वेळेचं आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे आणि त्या वेळेनुसार आपल्याला क्रिकेटसुद्धा पार पाडायचं, सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, तर तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. चला सामना सुरू होतोय, फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग, स्पीड अप घ्यायचंय मित्रांनो. निखिल दोन दोन ओव्हरचे सामने नंतर होतील आपले प्लीज. पहिला चेंडू फेस करत असताना विनय मोरे पाहूया काय करतोय. ओहो उचललेला फटका मित्रांनो, गोलंदाजाचं दिमाग किती शातीर आहे. तो थर्डमॅनचा ऑफ साईडचा थर्डमॅनचा जो फिल्डर होता तो बाहेर होता, आणि नंतर त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला, आणि नंतर जो लेग
ऑन साइडच्या जो 30 yard सर्कल आत्मधी जो थर्ड मॅनचा फिल्डर होता त्याला त्याला बाहेर काढला. ही असते मात्र स्ट्रॅटर्जी मित्रांनो गोलंदाजाची. कुठचा चेंडू कुठे टाकायचा कुठे फिरवायचा तो मात्र गोलंदाजाने ठरवून टाकलेला पाहिजे. पाहूया काय होतं. दुसरा चेंडू फेस करत असताना शरद मोहरे नवीन आलेला फलंदाज ओपनिंगला. निखिल साकळे पूर्ण एकदा तयार. ओ इथे मात्र बॅटी चिकट लागते. चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेने. थर 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 चौकार. क्षेत्रक्षण मध्ये थोडस बदल होते. चौका लागल्यानंतर थोडस क्षेत्रक्षण पहा तुम्ही चेंजेस होता. थर्ड मॅनचा जो मगाशी बाहेर काढला होता त्याला आतमध्ये घेतलं 38 सारख्याच्या आणि नंतर थर्ड मॅनला परत पुन्हा एकदा लावलं ऑफ साईडच्या दिशेने. आणि ते मात्र ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो तो म्हणजे लेग बायच. लेग बायची धाव असणार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची. आतापर्यंत खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वर असेल तो म्हणजे विनय मोरे. पाहूया कुठपर्यंत आपला सामना हा जिंकण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघांचा. कोण मात्र बाजी मारेल ते पाहण्यासारखं असेल. तर मात्र पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न होता. पण चौकार. शांत पद्धतीने क्रिकेट चाललाय मित्रांनो. असाच क्रिकेट आपल्याला गाव पातळीवर पण खेळायचा आहे जेणेकरून आपला क्रिकेट कुठेतरी पुढे जावा अशी सगळ्याच खेळाडूची आणि सगळ्या संघांची इच्छा आहे. तो नक्कीच आपल्याला जर आंतरगाव विभागाची आपल्याला साथ लाभली तर आपण सगळ्या मॅचेससुद्धा लाईव्ह करू शकतो. सगळ्या मॅचेससुद्धा लाईव्ह करू शकतो कारण का असे मैदान आपल्यासुद्धा भेटणं गरजेचं आहे. सिंगल विकेट आणि 4 साईड ग्राउंड. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. तो टॉस जिंकला तो म्हणजे बोर्माज प या संघाने. ओ हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काव कोणाच्या दिशेने चेंडू चाललाय उचलेल तो बंद फेकेल. दोन धाव कंप्लीट होतात. पंच जरा स्पीड अप घ्यायचं आहे तुम्हीच कारण का ऑलरेडी आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. यापुढील होणारे अजून दोन फ्रेश सामने त्याच्यानंतर चिट्ट्या होणार त्यानंतर सेमी अजून एक बाकी आहे. मोठा फटका येतोय. चेंडू चालला सीधा क्षेत्ररक्षकच्या हातात. टिपलाय झेल. संघाला लागलेला पहिला विकेट. पहिली हादरा. पहिला विघ्न साईडला. जास्त बोललो तर मित्रांनो पॉलिटिक्स होऊन जाईल मार खायला लागेल. कॅच घेतली ती म्हणजे प्रणय मोरे. प्रणय आंबवले. मित्रांनो पण आपला बॅट्समन रेडी ठेवायचा आहे विनय मोरे कारण का जो फलंदाज आउट झाल्यानंतर दुसरा बॅट्समन आतमध्ये आलेला पाहिजे. आणि वेळेचं बंधन आहे आपल्याला. धाव संख्या ती म्हणजे 12. नवीन आलेला फलंदाज वन डाऊनच्या रूपाने राजू मोरे. वन ऑफ द बेस्ट बॅट्समन ऑफ द उंबडी. मला असं वाटतं 45+ असेल मित्रांनो. वय मात्र मोठं असलं तरी खेळ तोच असणार आहे आणि एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो मित्रांनो क्रिकेटमध्ये. आणि जो मित्रांनो ह्याच्या पहिला जो आउट झाला तो म्हणजे विनय मोरे. तो यांचा चिरंजीव यांचाच मुलगा आहे. एकाच संघामध्ये खेळतात मित्रांनो. लक लागतं हे सगळं बघायला. लक लागतं. बाप आणि बेटा एका टीमीमध्ये. पाहूया काय कामगिरी होते.
ओहो तीच कामगिरी मित्रांनो, विनय जो आउट झाला तीच कामगिरी मात्र पुढे पार पडणार आहे असं मला वाटतंय. अंका आल्या आल्या मोठा फटक्याची डरकारी मारतोय राजू मोरे. पुन्हा एकदा पाहूया स्ट्राईकवर आलेला फलंदाज शरद मोरे. वैयक्तिक पहिला आणि दुसरा शतक घेऊन येतो तो प्रणय. पाहूया काय होतंय मित्रांनो. आतापर्यंत तर शांतता गेम झालेला आहे. मला असं वाटत पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होते. चार क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे, हे मात्र गंमतच झाली मित्रांनो. चार क्षेत्ररक्षक आणि एका चेंडू मागे. मित्रांनो तुम्ही पाहाल एका गावामधून 11 खेळाडू बघतो आपण, पण एकाच फॅमिलीमधून 11 खेळाडू. म्हणजे ही एक फॅमिलीमधूनच असं बघा तुम्ही, फॅमिलीच आहे पूर्ण. पुतण्या, मुलगा, वडील एकाच संघामध्ये. अनिल बगडे मामा, चांगली गोष्ट मित्रांनो. कारण का आजकाल तुम्ही बघा क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंना जमा करणं पण खूप मुश्किल आहे. 11 खेळाडू जमता जमता मात्र क्रिकेटचा वेळ निघू जाईल, पण 11 खेळाडू लवकर जमत नाहीत. तर मात्र येलावडे संघ बाद झाला, पण मात्र आपली हिस्ट्री करून गेलाय कुंभेवाडीच्या या बुकमध्ये नक्कीच. 5-6 चेंडू मध्ये 25 धावाची गरज असताना 5 षटकार मारून गेलाय तो फलंदाज. सॉरी, 4 षटकार आणि 1 चौकार, थोडीशी गडबड होते. मोठा फटका येतोय, फिल्डर आहे तैनात, आरामात जेल. आ बेल मुझे मार, असं झालं. चेंडू वाला हातामध्ये टिपला कॅच, जितो मॅच. कर्णधाराने घेतली झेल. नवीन आलेला फलंदाज उंबडी संघाचा धनेश साळुंके. आता बघा मित्रांनो एक गंमत झाली बघा अशी. आता विनय आउट झाला, त्याच्यानंतर त्यांचे वडील. आता वडील आउट झाल्यानंतर त्यांचा काका. खूप स्ट्रॅटेजी खतरनाक. पुन्हा एकदा तयार गोलंदाज विनय, सॉरी प्रणय. आणि दीपा स्पोर्ट्सचे ओनर प्रकाशजी अवघडे यांचं आगमन झालंय. तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय, आपला सत्कार केला जाईल. प्लीज या या व्यासपीठावर या मित्रांनो. तुम्हाला एवढे चांगले पवेलियन दिलेत, तर तुम्ही त्या पवेलियनमध्ये बसा मित्रांनो. मान्य आहे की तिकडे थोडंसं गरम होतंय, पण त्या पवेलियनमध्ये बसा. धावसंख्या ती म्हणजे 16. सुंदर कॅच. धाव संख्या 16. 12 चेंडू आणि 30 धावा. 30 धावा आणि 12 चेंडू, समीकरण तेच, फक्त वाकड आणि तिकड. पंच थोडस स्पीड अप घ्या. पंच ऊन थोडस कडक आहे, पण मॅच जरा नरम करू नका. तुम्ही जेवढे फास्ट घेणार तेवढे फास्टेस्ट आपले मॅचेस होणार. उद्यासाठी थोडी एनर्जी ठेवा. वैदिक दुसरं आणि सांगिक तिसरं शतक घेऊन येतोय तो म्हणजे निखिल साकळे. सांगिक तिसरं आणि वैदिक दुसरं असं बरोबर आहे. माझ्यासोबत गोंधळ लेखक विघ्नेशजी मडवी, उद्या त्यांचे बंधू येणार इकडे कॉमेंट्रीला, हर्षदजी मडवी. त्यांची साथ सुद्धा आम्हाला लाभलेली आहे. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला UTC लाईव्ह पाहायला मिळते मित्रांनो. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजक.
सॉरी एस एस स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव पाहायला मिळतंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार आहोत. आला तसाच परत गेला मित्रा, दीपेश आउट झाला. दीपा स्पोर्ट्सचे ब्रँड अम्बॅसिडर प्रदीपजी तेलंगे. ब्रँड अम्बॅसिडर मित्रांनो म्हणजे बनणं सोपं नाही, आणि त्याच्याच बरोबर सोबतीने सागरजी तेलंगे नुकताच दुबई मध्ये जाऊन 50 मारलेली आहे. ते वाईज ब्रँड अम्बॅसिडर आहेत आणि प्रदीप प्रेसिडेंट ब्रँड अम्बॅसिडर आहेत. बघा अम्बॅसिडर अम्बॅसिडर करून फलंदाजी करायची आहे गोलंदाजी करायची आहे ते विसरू नका. त्यांचा प्रकाशजी अवघडे यांचा सत्कार आमचे गावचे खेळाडू. प्रकाशजी अवघडे यांचा सत्कार करतील आमच्या गावचे खेळाडू सौरवजी तेलंगे यांच्या हस्ते होत आहे. नक्कीच आम्हाला अवघडे साहेबांची साथ नेहमीच असते, आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर करतातच. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात स्पर्धेला आमचा मान दिलात त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो स्पीडअप घ्या स्पीडअप घ्या स्पीडअप. मला असं वाटतं आम्हाला स्टम्प अजून नवीन आल्या लागतीलच. दांडल जास्त सुकरतात फर्निचर कमी आहे. तर जरा त्याची आम्हाला जरा सोय करायला लागेल रात्रीची. हॅट्रिकची चान्स कोण लावतंय का पैसे आहे का जाऊ द्या. कुठ मोदीने आणले इकडं आमच्या बाजारा काहीतरी कर्ज बाजारी नाही असं काय बोलू का बाबा मारतील आपल्याला. मित्रांनो निखिळ सपकाळ सॉरी निखिळ साकळे यांची हॅट्रिक झाली आहे. मित्रांनो जोरदार एकदा टायला होऊन जात. पहिल्या हॅट्रिक घेतली ती म्हणजे कुंभेवाडी चषक 2022 मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट आणि ह्या फर्स्ट चेंडूवर विकेट आणि परत दुसऱ्या चेंडूवर पण विकेट म्हणजे लगातार 3 विकेट घेतलेत. सुंदर गोलंदाजी निखिळ साकळे यांना सुवर्ण संधी होती आणि त्या संधीचा फायदा घेतला. सौरवजी तेलंगे यांच्या हस्ते यांना 500 रुपयाचे पारितोषिक आले ते म्हणजे हॅट्रिक साठी. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. आणि इथे मात्र आम्हाला रेकॉर्ड हळूहळू कळत आहे ते म्हणजे स्पर्धेसाठी पहिले स्पर्धेची पहिली सिक्सर हॅट्रिक जी म्हणजे मारली ती म्हणजे महेश रानवडे सणसवाडीचे त्यांचे सुद्धा ते हार्दिक शुभेच्छा. त्यांनी ज्या केल्या त्यांनी फलंदाजी केली ती यादगार ती राहीलच. धाव संख्या ती म्हणजे 17 5 गडी बाद 17 म्हणजे अर्धी टीम तर मात्र पवेलियन मध्येच बसले. कुंभेवाडी जागे रा जागे मॅच आहे झोपू नका. बिर्याणी खाऊन कुठे झोपलेत. ओ यू मिस आय डेफिनेटली सांगून दिलं मात्र निखिल साकळेने तू चल मी आया लागोपाठ रांग. सार्वजनिकला जेवढी राग नाही तेवढी विकेटला राग लागले. मित्रांनो तिन्ही विकेट ते म्हणजे बोल्ड आउट झालेत म्हणजे विकेट उडवले दांडी उद्ध्वस्त. ते गाणं आहे ना होगी तेरी दांडी गुल तसंच झालंय. मित्रांनो मनावर घेऊ नका कॉमेंट्री चालू आहे जास्त काही नाही. धन्यवाद आम्हाला इकडे पाण्याची सोय झालेली आहे. सोबत जेव ना पुन्हा एकदा.
निखिल साठी मात्र इथे पैशाची धार, पैशाचा पाऊस. निखिल साकळे यांनी हॅट्रिक घेतली, त्याबद्दल श्री आत्मानंदजी शेडगे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले मित्रांनो. वा वा, असाच खेळ झाला पाहिजे मित्रांनो. खेळाडूला असेच सपोर्ट आपण जर केला ना, तर नक्कीच अंतर्गाव आपला कुठेच पाठी राहणार ना मित्रांनो. आपले जे खेळाडू आहेत ते नक्कीच ओपनमध्ये खेळले पाहिजेत, ओपनच्या संघामध्ये जाऊन त्यांनी चांगली कामगिरी केली पाहिजे. नक्कीच माझी अशी इच्छा आहे, प्रत्येक गावातून एक एक खेळाडू गेला पाहिजे. आणि ते मात्र समीकरण पहा, 7 बॉल 28 धावांची गरज आहे. अठरा धाव संख्या 6 विकेट पडलेत मित्रांनो. पाहूया पुन्हा एकदा तयार. इकडे मात्र पंच धाव संख्या 19 झाले मित्रांनो. 3 ओव्हर संपलेत. नवीन नवीन खेळाडू इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं शेवटचं शतक घेऊन येतोय सुजल साकळे. मित्रांनो असेच चेहरे आपल्याला नवीन नवीन जेव्हा पाहायला मिळणार, जेव्हा अजून यंग पिढी अशीच पुढे येणार, न्यू टॅलेंट न्यू जनरेशन, युवा जोश हुडवेल होश. मित्रांनो सेम समीकरण आहे, 6 चेंडू मध्ये मात्र येलवडे संघाला 29 पाहिजे, इथे मात्र उंबडीला 27 पाहिजे, 2 धावा कमी आहेत. तशी सुरुवात मात्र इकडे कुठे दिसत नाहीये, कारण का पहिल्या चेंडू मध्ये जर तुम्ही षटकार मारता तर गोलंदाजावर कुठेतरी थोडस दडपण येत. नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता. पाहूया 5 चेंडू मध्ये 27 धाव संख्येची गरज आहे, म्हणजे तुम्ही समीकरण तर षटकारांचंच आहे, म्हणजे आला तसाच गेला पाहिजे चेंडू. पाहूया आणि इथे मात्र डॉट बॉल, इथे मात्र समीकरण नेमकं टिपलं, 4 चेंडू आणि 27 धावेवर पुढचा संघ रेडी राहायचंय, लाईनअप करून जायचंय, लाईनअप करूनच यायचंय. ही स्पर्धेचे नियमच आहेत. लाईव्ह आहे, पुन्हा एकदा तयार. फलंदाज ओहो उठाया गया गया, ओ ओ मिस फील्ड जाके चौकार 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 चौकार. तीन चेंडू आणि 23 धाव संख्येचं समीकरण. अवघडे साहेब खुश असतील कुठेतरी, संघ पुढे जातोय आपला गावाचा. नक्कीच गाव म्हटलं की सगळ्यांना आपल्याला खुशीच असते की संघ जिंकला, माझा अभिमान असतो संघाचा. कारण का आपण जर्सी जी वेअर करतो क्रिकेटची ती मात्र गावाची असते, गावासाठी खेळतो. पाहूया कुठेतरी गोलंदाज दिशा भटकला आणि आता वाईट चेंडू फेकलाय. तुम्ही कुंभेवाडी चषक 2022 का चा टॉस का बॉस पहा. माजी कर्णधार पहिल्यांदा अविनाशजी तेलंगे, त्याच्यानंतर कोच गणेशजी माळुंगे, त्याच्यानंतर सिनियर खेळाडू किरण तेलंगे, महेश तेलंगे, त्यानंतर सगळे उपमी एके. तुम्ही पहा टॉस का बॉस मध्ये. ओ हो लगाया लगाया लगाया, चका 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 चका, लंबा दोन चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. हेच जर फटके जर पहिले जे आले असते ना, आतापर्यंत मॅच क्लिअर झाली असते माझ्या मते तरी. पाहूया 2 चेंडू शिल्लक आहेत,
या षटकातले गोलंदाज कोण आहे? सुजल साकळे पाव्या शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. काय खाल्ले सटकार मारतास? हा एक चेंडू आणि धाव धावा पाहिजे ते म्हणजे 10. पहिले जे दोन चेंडू जे आपण डॉट केले त्याच्यामध्ये जर षटकार आला असता तर नक्कीच मॅचच कुठेतरी समीकरण बदललं असतं मित्रांनो. कदाचित उंबडी संघाच्या पाळ्यामध्ये हा डिसिजन गेला असता. पण पाहूया क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतो, गेम चेंज होऊ शकतो. तेच तिसऱ्या षटकामध्ये पण कमी धावा आल्यात, विकेट सुद्धा खूप गेलेत. ओहो लेट आया पर बहुत आया, एंटरटेनमेंट किया यहाँ पे बल्लेबाज गणेश ने, धनेश ने सॉरी. लेट आए पर दुरुस्त आए पर कुछ फायदा नहीं दोस्तों, क्योंकि मैच हो गया साकले वेड़ी विन. अरे मैन ऑफ द मैच होगा, एनीवन गेस कौन होगा? मैन ऑफ द मैच ठरतो तो म्हणजे निखिल साकळे साकळेवाडी संघाचा. अभिनंदन आणि लाईनअप करूनच जायचंय साकळेवाडी संघ. निखिल साकळे आपल्यासाठी पारितोषिक सुद्धा आलेले आहेत. आपण या इकडे, हा इकडे पाण्याची सोय आहे, सगळी सोय आहे रात्रीची पण. लाईनअप लाईनअप साकळेवाडी, पेनल्टी पाहिजे असेल तर आताच जा साकळेवाडी साकळेवाडी, पेनल्टी लागल. लाईनअप लाईनअप साकळेवाडी, स्ट्रिक्टली आहे स्ट्रिक्टली, सर्कल मधून गेला तरी चालेल, रांगेमध्येच जा रांगेमध्येच जा. असं जेव्हा तुमची मॅच एंड होईल, जेव्हा तुमची मॅच एंड होईल तेव्हा तुम्ही लाईनअप करून तुमच्या तंबू मध्ये परत जायचं तुम्हाला. निखिल साकळे आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आणि आपल्याला पारितोषिक लागले पैशांची. निखिल साकळे या दीपेश. निखिल साकळे या. अरे वा क्या बात है, सोबतच या, पारितोषिक द्या. उंबडी संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग केलात आणि आपण खेळलात, उत्कृष्ट असा खेळ केला, पण कुठेतरी आपण थोडस पाठी राहिला त्यामुळे संघ आपला बाद झाला. तर आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. या टॉस का बॉसच्या इकडे या. प्लस सौरवजी तेलंगे यांच्यातर्फे सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आहे. आत्मानंदजी शेडगे आपण सुद्धा या, पारितोषिक द्यायचंय आपल्यातर्फेच. ठीक आहे पैसे पकड, त्यांना द्यायला सांगायचे पैसे. ठीक आहे मॅन ऑफ द मॅच पहिली ते